ज्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, पक्ष सोडण्याचं कारण आपल्याला माहिती आहे, तर त्यांनी दुसऱ्यांना नीतिमत्ता शिकवायचं काम करू नये. आणि त्यांच्यामध्ये आता पद्धत अशी सुरू झाली आहे, कोणताही पुरावा हातात नसताना सूर्योदय झाला की 40 पैशाच्या दराप्रमाणे त्यांचा रेट चालू होतो की आज टीका कोणावर करायची. हातात पुरावे नसताना बोलणं हे त्याच्यासाठीच त्यांनी ते पक्ष, आणि त्यांच्या आता असं त्यांना स्वतःचं त्याही पक्षात अस्तित्व दाखवून द्यावं लागते. त्याच्यामुळे मला बिचाऱ्यांचा राग नाही येत, पण क्यू वाटते, कारण की याच्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून एक आजार असतो. त्यांच्या भाजपचा आमदार सुनील कांबळे परवा आमच्या पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याला अतिशय खालच्या पद्धतीत शिव्या दिल्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाही त्या 3 वर्षाची क्लिप आहे, नाही ते बोललेच नाहीत, नाही ते समोरची व्यक्ती ती महिला खोटं बोलतीये, म्हणजे दर 1 सेकंदाला ते वेगवेगळी कारणं सांगत होते. हा तो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे की ज्याच्यामध्ये अतिशय वाईट वाटतं की अशा आजाराची लक्षणं आहेत, खोटं बोलावं लागतं आणि सातत्याने वेगवेगळे खोटं बोलून हा आजार होतो. तर माझं त्यांना एक विनंती आहे, त्यांनी व्यवस्थित तपासणी करून घ्यावी आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी.